कलाश्री पंचायत समिति उपसभापति कॉमरेड नंदू हाडल, भारतीय जनता पक्ष तालुका अध्यक्ष विनोद बेड़ा साहेब, नितिन साहेब, कलाश्री पोलिटिक्स सचिव पी आय मुखड़क साहेब, स्टेजवरील सर्व मान्यवर सन्माननीय सदस्य, त्याचप्रमाणे आपल्या कलाश्री तालुक्यातून सबंध तालुक्यातून इथे आजचा खास हा दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी उपस्थित आवर्जून असलेले सर्व नागरिक बंधू आणि भगिनी, गोविंदा पथकाचे खास करून अभिनंदन मानेन, कारण आम्ही सर्व जे इथे एकत्रित आलेलो आहोत ती तुमची कसरत बघण्यासाठी आलेलो आहोत. तुमचे जेवढे थर असतील त्या जेव्हा मला फार हाईटवर दिसते दहीहंडी बांधलेली, जरा वरती नजर टाका, तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. त्याच्यामुळे हे सर्व करण्यासाठी आपण साधारणतः महिना दीड महिन्यापासून आपण सराव केलेला आहे. मी अध्यारसने चालत आलो होतो तेव्हा दोन तीन दहीहंडे तुम्ही फोडल्या, खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही ते थर रचलेले आहेत आणि सरावही चांगल्या प्रकारे केलेला दिसतो. मित्र हो, दहीहंडीच्या सर्वांना शुभेच्छा देत असताना सांगेल की आपण सर्व हे आपल्या भागातील शेतीची कामं वगैरे झाल्यानंतर रोपणी फुटी झाल्यानंतर हे सण सुरू होतात आणि सर्व ह्या कामाच्या दिवसामध्ये आपण शेतामध्ये काम करत असताना खूप आपलं थकवा आलेला असतो, सर्व गोष्टी असतात. परंतु हे सण एकदा सुरू झाले की सर्व आपला थकवा निघून जातो आणि सर्व आपण एकत्रितपणे येतो आणि हे सण आपण एकत्रितपणे उत्सव साजरे करतो. इथे कोणत्याही प्रकारचे मतभेद आपण ठेवत नाही आणि सर्व एकत्र येऊन आपण हे सण साजरे करत असतो. तर नक्कीच आजच्या ह्या दहीहंडीच्या उत्सवाला पुन्हा सर्वांना तलासरी तालुक्यातील सर्व नागरिक बंधू भगिनींना शुभेच्छा देईन आणि गोविंदा पथकांना सुद्धा आपण ते दहीहंडी फोडण्यामध्ये यश प्राप्त करावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. धन्यवाद कॉम्रेड विनोदजी निकोले साहेब, एक सलामी देऊ शकता, दहीहंडी फोडू शकता. वनवासी विकास प्रकल्पाचे विद्यार्थी कामडी नृत्य या ठिकाणी करणार आहेत, तिथे नंतर लावायचं आहे.